यही ठोक दूंगा तुझे सुअर। जे काही प्रोजेक्ट आहेत ते तुम्हाला तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत, आणि इम्पोर्ट केल्यानंतर आपलं जे काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे तर बघू शकता मित्रांनो, हे तीन प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेले आहेत। हे प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आपले जे काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे बिटमार्क प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे। यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला प्लसवरती क्लिक करून ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे सॉन्ग मी तुम्हाला दिलेलं असणार आहे ते सॉन्ग सिंपली तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो सॉन्ग ॲड केल्यानंतर हे सॉन्गला थोडंसं असं वाढवून घ्यायचं आहे, आणि नंतर मित्रांनो एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे। मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ज्या पण फोटोचा व्हिडिओ बनवणार आहे तो फोटो सिंपली तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो बघू शकता हा फोटो मी इथे ॲड करून घेतलेला आहे। फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो ह्याला एकदम शेवटपर्यंत वाढवायचं आहे, आणि शेवटपर्यंत वाढवल्यानंतर थोडीशी मित्रांनो मूव्ह ट्रान्सफरवरती क्लिक करून या फोटोची जी काही साईज असणार आहे ती फोटोची साईज तुम्हाला अशी वाढवून घ्यायची आहे। कारण मित्रांनो यामध्ये आपण ग्लिच इफेक्ट ॲड करणार आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंट हलू शकते, त्यामुळे अगोदरच तुम्हाला असं झूम करून घ्यायचं आहे। या प्रकारे झूम केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे बघू शकता 8.14 बीटवरती यायचं आहे, आणि ह्या बीटवरती आल्यानंतर ह्या फोटोचे दोन पार्टमध्ये असं कट करायचं आहे। या प्रकारे कट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून शेपमध्ये एक शेप तुम्हाला इथे ॲड करायचा आहे, आणि हा शेप पूर्ण स्क्रीनवरती सेट करून ह्याला तुम्हाला एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे। तर मित्रांनो या प्रकारे मी ह्याला शेवटपर्यंत वाढवून घेतलेला आहे। आता तुम्हाला इथे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ग्रेडियंट कलर सिलेक्ट करून तुम्हाला याची जी काही ॲडजस्टमेंट आहे ती तुम्हाला या प्रकारची सेट करायची आहे। नंतर मित्रांनो इथून बॅक यायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि ते डार्कनवरती क्लिक करून मल्टिप्लायवरती असं सेट करायचं आहे। या प्रकारे झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि जी काही मी PNG तुम्हाला दिलेली आहे बघू शकता, आणि एकदम ट्रेंडिंग डायलॉग आहे, तर ही PNG तुम्हाला इथे ॲड करायची आहे। आणि ह्या PNGला तुम्हाला या प्रकारे असं सेट करून थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि साईज थोडीशी अशी कमी करायची। या प्रकारे मित्रांनो साईज वगैरे कमी केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या PNGला देखील तुम्हाला एकदम शेवटपर्यंत असं वाढवून घ्यायचं आहे, आणि या प्रकारे सेट केल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, आणि आपला जो काही HDRCC इफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। नंतर मित्रांनो लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, सिलेक्ट ऑल लेअरवरती क्लिक करून आपला जो काही लोगो असणार आहे त्याला तुम्हाला डिसिलेक्ट करायचं आहे, आणि नंतर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी फाईल लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे, आणि प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर एकदम सुरुवातीला येऊन लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या 5 लेअर तुम्हाला इथे पेस्ट करायचे आहेत। तर बघू शकता या प्रकारे आपल्या लेअर पेस्ट केल्यानंतर आपल्या फोटोला लुक येऊन जाईल। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आपली जी काही PNG असणार आहे त्याला आणि आपली जी काही शॅडो PNG आहे त्याला तुम्हाला असं वरच्या बाजूला घेऊन यायचं आहे, ओके। तर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे, आणि हा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपला जो काही पहिला इफेक्ट आहे त्याला तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे, नंतर बॅक येऊन आपला मेन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो आपला जो काही पहिल्या पार्टमधला फोटो आहे त्याला आपला पहिला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। इफेक्ट पेस्ट केल्यानंतर नंतर तुम्हाला बॅक येऊन नंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपला दुसरा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे, आणि नंतर दुसऱ्या फोटोला आपला दुसरा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे। तर या प्रकारे बघू शकता मी इफेक्ट वगैरे पेस्ट करून घेतलेला आहे। या प्रकारे इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे 8.14 बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून एक शेप तुम्हाला ॲड करायचा आहे, आणि ह्या शेप पूर्ण स्क्रीनवरती सेट करून एकदम शेवटपर्यंत ह्याला वाढवून घ्यायचं आहे। नंतर मित्रांनो कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इथे ब्लॅक कलर सिलेक्ट करून इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, आणि इथे ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याची जी काय ऑपोसिटी असणार आहे ती तुम्हाला 11 ठेवायची, ओके। नंतर मित्रांनो इथून बॅक यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, आणि ॲड इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ते ब्लिंक इफेक्ट तुम्हाला ॲड करून ह्याची जी काय फ्रिक्वेन्सी आहे ती तुम्हाला 10 अशी ठेवायची आहे, आणि इथून सिंपली बॅक येऊन नंतर हे जे काय आपले फ्लिकर इफेक्ट ब्लिंक इफेक्ट आहे तुम्हाला या फोटोच्या वरच्या बाजूला असा सेट करायचा आहे।
आता मित्रांनो यामध्ये तुमचा जो काही लोगो वगैरे असणार आहे तो लोगो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. आणि लोगो ॲड केल्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा तुमचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तयार झालेला असणार आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करायला विसरू नका. तर मित्रांनो चला भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.